नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आता या ठिकाणी जर आपल्याला एखादी बेंडिंग मूवमेंट डायग्राम दिली असेल आणि त्यापासून आपल्याला लोडिंग डायग्राम काढायची असेल तर आपण काय करायचं। इथून मागचे जे व्हिडिओ आहेत, हा जो चॅप्टर आहे शिअर फोर्स आणि बेंडिंग मूवमेंट डायग्राम, याचा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बेसिक्स कव्हर केले होते। सेकंड जो व्हिडिओ होता त्यामध्ये नेमकं शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मूवमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची याचे मी न्यूमरिकल्स पण घेऊन दाखवले होते तुम्हाला। जो काही आपला थर्ड व्हिडिओ आहे, थर्ड व्हिडिओ नक्कीच तुम्ही मिस केलेला नसेल, संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल। यामध्ये नेमकं युनिफॉर्म शिअर फोर्स डायग्राम किंवा बेंडिंग मूवमेंट डायग्राम, त्यानंतर लिनियर म्हणजे काय, सेकंड डिग्री पॅराबोला, थर्ड डिग्री पॅराबोला हे पॉईंट पाहिले होते। त्यानंतर ते कसे ड्रॉ करायचे, कर्व ट्रेसिंग नेमकं कसं असेल हे आपण थर्ड व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे। त्यानंतर जो काही फोर्थ व्हिडिओ झाला आपला, जो कालच तुम्ही पाहिला, या फोर्थ व्हिडिओ मध्ये आपल्याला दिलं होतं की शिअर फोर्स डायग्राम दिली असेल तर त्यापासून लोडिंग डायग्राम कशी काढायची, आणि मग एकदा लोडिंग डायग्राम मिळाली की मग आपण त्याच्यापासून बेंडिंग मूवमेंट डायग्राम कॅल्क्युलेट करू शकतो। त्यानंतर पहा, आज जो काही व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की जर आपण आपल्याला बेंडिंग मूवमेंट डायग्राम दिली तर त्यापासून लोडिंग डायग्राम कशी काढायची। या अगोदर पाहूयात की रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मूवमेंट, कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं याचं डेरिव्हेशन डिटेलमध्ये, तरीही एकदा रिवाइज करूयात की व्हॉट इज रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मूवमेंट अँड लोडिंग रेट। तर पहा, या ठिकाणी जे काही मी नोट लिहिलेले आहे, बोल्ड केलेलं आहे, निगेटिव्ह स्लोप ऑफ शिअर फोर्स डायग्राम इज नथिंग बट लोडिंग रेट, आणि मग स्लोप ऑफ बेंडिंग मुवमेंट कर्व इज नथिंग बट शिअर फोर्स। म्हणजेच बेंडिंग मुवमेंट डायग्रामचा जर आपण स्लोप घेतला डीवाय बाय डी एक्स तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी शिअर फोर्स मिळेल। आणि जर शिअर फोर्सच्या इथं स्लोप कॅल्क्युलेट केला, निगेटिव्ह स्लोप कॅल्क्युलेट केला, तर आपल्याला काय मिळणार आहे, लोडिंग रेट मिळणार आहे। हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, या आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा मित्रांनो, जर एखादी बीएमडी दिली असेल, बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिलेली असेल, तर त्यापासून लोडिंग डायग्राम कशी कॅल्क्युलेट करायची, यासाठी तुम्हाला तिसरा व्हिडिओही जरूर पाहावा लागणार आहे। यानंतर पाहूयात की एक्झाम्पल सहित पाहूयात आणि स्टेप बाय स्टेप जाऊयात। या ठिकाणी पहा, क्वेश्चन आहे आपला, ड्रॉ लोडिंग डायग्राम फ्रॉम द गिवन बीएमडी, बीएमडी दिलेली आहे आणि त्यापासून आपल्याला लोडिंग डायग्राम ड्रॉ करायची आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता। त्यानंतर पाहूयात मित्रांनो की एक, या ठिकाणी पहा, ए बी सी डी ई एफ असा एक बीम दिलेला आहे आणि याच्यावरती वेगवेगळे फॉर्मेशन्स आहेत। म्हणजे इथं सेकंड डिग्री पॅराबोला आहे, हे 1 डिग्री म्हणलेलं आहे, इथे 24 किलो न्यूटन लोड दिलेला आहे, 4 मीटर, 2 मीटर, त्यानंतर 4 मीटर वरती परत सेकंड डिग्री पॅराबोला आहे, 4 मीटर आहे सेकंड डिग्री पॅराबोला, आणि मग इथे लिनियर लाईन काढलेली आहे एफ पॉइंट पर्यंत। तर पहा मित्रांनो, याच्यावरून आपण जस्ट एक व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं, आणि जो काही कन्क्लुजनचा व्हिडिओ होता तो, किंवा कन्क्लुजन मध्ये मी जे काही सांगितलं ते माइंड मध्ये आणायचं की सेकंड डिग्री पॅराबोला बीएमडी मध्ये कधी असतो, लिनियर लाईन कधी असते, सडन चेंज बीएमडी मध्ये कधी होतो। तर असं बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन आपण सिम्पली या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे लोड येऊ शकतात हे आपण सांगू शकतो। जसं की पहा, जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम बद्दलच बोलूयात आपण, जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम ही लिनियर असेल तर त्या ठिकाणी काय असतो मित्रांनो, पॉइंट लोड असतो। पहा, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघितलेलं। त्यानंतर जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम ही सेकंड डिग्री पॅराबोला असेल तर तिथे काय असतं, यूडीएल असतं। त्यानंतर अजून बीएमडी मध्ये जर सडन चेंज होणार असेल तर त्या ठिकाणी काय असते, पॉइंट मुवमेंट असते। हे आपण कन्क्लुजन मध्ये पाहिलेलं आहे। म्हणजेच इथं करताना आपण काय करायचं, स्टेप बाय स्टेप पहा मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये एक बीम काढून घ्यायचा आणि जेवढं पॉसिबल आहे आपल्याला तेवढे लोड खाली काढून घ्यायचे। म्हणजे पहा, ए टू बी या 4 मीटर डिस्टन्स मध्ये सेकंड डिग्री पॅराबोला आहे आणि बीएमडी मध्ये सेकंड डिग्री पॅराबोला कधी येतो, ज्यावेळेस तिथे यूडीएल असेल। तर मग ए टू बी आपण एक यूडीएल काहीतरी इंटेन्सिटीची काढून घेऊयात। त्यानंतर पाहूयात सी टू डी 50 सेकंड डिग्री पॅराबोला आहे, मग इथे एक यूडीएल काढून घेतली। त्यानंतर डी टू ई सेकंड डिग्री पॅराबोला आहे, मग इथे एक यूडीएल काढून घेतली। त्यानंतर पाहूयात ई टू एफ लिनियर लाईन आहे आणि बी टू सी इथेही एक लिनियर लाईन आहे। म्हणजे मित्रांनो पहा, या ठिकाणी एकतर इथे पॉइंट लोड आहे किंवा इथे पॉइंट लोड आहे। मग दोन्ही पैकी एका ठिकाणी आपण पहिल्यांदा पुट करूयात। सपोज आपण बी पशी एक पॉइंट लोड पुट केला जो की व्हर्टिकल डायरेक्शनला आहे। त्यानंतर दुसरा पाहूयात, या ठिकाणी पुन्हा सेम करूयात, ई टू एफ मध्ये एक पॉइंट लोड आहे, मग तो नेमका कुठे आहे, आपण पहिल्यांदा प्री अज्युम करूयात की तो ई पशी आहे, त्याची इंटेन्सिटी वगैरे आपल्याला काय माहिती नाहीये। त्यानंतर पाहूयात
या डी पॉइंट पशी, या डी पॉइंट पशी काय झाले की सडन चेंज झालेला आहे बीएमडी मध्ये, आणि जर बीएमडी मध्ये सडन चेंज आहे तर त्या ठिकाणी आपण काय आहे असं म्हणतो की पॉइंट मूव्हमेंट आहे. मग एक मूव्हमेंट काढलेली आहे या ठिकाणी, पहा आपण पॉइंट मूव्हमेंट काढलेली आहे. आता हा जो सडन चेंज आहे हा डाऊनवर्ड डिरेक्शनला झालाय, मग डाऊनवर्ड डिरेक्शनला झालाय म्हणजेच निगेटिव्ह साईडची काढायची. निगेटिव्ह साईड म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन वाली काढलेली आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता याच्या इंटेन्सिटीज फाइंड करायच्या आहेत. इंटेन्सिटीज फाइंड करताना काय करावं लागेल, सिंपल प्रोसिजर आहे, प्रत्येक पॉइंट पशी जायचं आणि बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन लिहायचं. थोडी लेंदी प्रोसेस आहे, अशा प्रकारचं न्यूमरिकल शक्यतो तुम्हाला थेरी एक्झाम मध्येच विचारलं जाईल. ऑब्जेक्टिव्हला फक्त तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल आणि मग कोणत्या प्रकारचा लोड असू शकतो असं ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाईल. त्याच्यानंतर एखाद्या कोणत्या तरी एखाद्या लोडची व्हॅल्यू काढायला सांगतील. जास्त डीप मध्ये ऑब्जेक्टिव्ह असं डिटेल विचारणार नाही, पण तरीही तुम्ही इथे डिटेल मध्ये समजून घ्या. एक न्यूमरिकल तुमच्याकडे परफेक्टली असेल, याची प्रॅक्टिस केली तर पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. या ठिकाणी पाहूयात आपण, वन बाय वन जाऊयात. ए च्या इथं जर बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू पाहिली, पहा कर्सरकडे लक्ष ठेवायचंय, ए च्या इथं बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू झिरो आहे आणि इक्वेशन काही तयार होत नाही. लेफ्ट साईडनी आपण कॅल्क्युलेट करतोय, लेफ्ट साईडनी लक्ष ठेवूयात. आता सपोज आपण बी पॉइंट पशी गेलो, बी पॉइंट पशी बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू ही निगेटिव्ह साईडला 24 किलो न्यूटन मीटर आहे. मग आपण काय करूयात की बेंडिंग मुवमेंटचं इक्वेशन ऍट पॉइंट बी कॅल्क्युलेट करूयात लेफ्ट साईडला. मग या ठिकाणी पहा कोणते कोणते लोड आहेत, बी च्या जस्ट लेफ्टला ही सगळी यूडीएल आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी कर्सरवर लक्ष ठेवा, समेशन ऑफ मुवमेंट ऍट बी लेफ्ट साईड इज इक्वल टू, या लोडला आपण सपोज करूयात की डब्ल्यू वन आहे, मग मायनस डब्ल्यू वन इंटू फोर इंटू कुठे ऍक्ट होईल हा टू वरती, याच्या हाफ डिस्टन्स वरती, टू वरती. म्हणजेच मायनस डब्ल्यू वन इंटू फोर इंटू टू इज इक्वल टू मायनस 24 व्हॅल्यू आहे इथे पहा. मग आता हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, डब्ल्यू वन ची व्हॅल्यू मिळेल. सॉल्विंग दिस इक्वेशन वी गेट आता पहा 24 मग डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 4 केलं तर डब्ल्यू वन ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 3 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे याची व्हॅल्यू आहे 3 किलो न्यूटन पर मीटर. त्यानंतर पाहूयात की पुढे जाऊयात, सेम प्रोसिजर फॉलो करत जाऊयात. ऍट सी बेंडिंग समेशन ऑफ मुवमेंट ऍट सी इज इक्वल टू, मुवमेंटची व्हॅल्यू किती आहे इथे, झिरो आहे, म्हणून इथे एक मुवमेंट घेतलेली आहे. समेशन ऑफ मुवमेंट ऍट सी इज इक्वल टू झिरो करूयात. मग इकडच्या लेफ्ट साईडनेच कॅल्क्युलेशन करूयात. मग डब्ल्यू वन इंटू फोर इंटू इट विल ऍक्ट ऍट अ डिस्टन्स दिस टू अँड दिस हाफ मीन्स टू, टू प्लस टू फोर, म्हणजे डब्ल्यू वन इंटू फोर इंटू फोर आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे म्हणून याला मायनस साईन, प्लस आर बी इंटू टू. आता डब्ल्यू वन ची व्हॅल्यू माहिती झाली आहे, हे 3 किलो न्यूटन या डब्ल्यू वन मध्ये पुट करायचं, मग आपल्याला मिळेल आरबी ची व्हॅल्यू. सॉल्व केल्यानंतर आरबी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आरबी इज इक्वल टू 24 किलो न्यूटन. त्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सिमिलरली आपण जाऊयात बघा मित्रांनो डी पॉइंट कडे. डी च्या जस्ट लेफ्टला पाहिलं तर व्हॅल्यू मिळते 24, डी च्या जस्ट राईटला पाहिलं तर व्हॅल्यू आहे 0. मग डी च्या इथं बेंडिंग मुवमेंट जस्ट लेफ्ट सेक्शन किती आहे, कर्सरवर लक्ष ठेवा 24 किलो न्यूटन. मग समेशन ऑफ मुवमेंट ऍट डी लेफ्ट साईड घेऊयात. समेशन ऑफ मुवमेंट ऍट डी लेफ्ट साईडला मग पाहूयात इथपर्यंत जी काही बेंडिंग मुवमेंट, इथेपर्यंत जे काही लोड आहे त्या लोडला आपण एज्युम करूयात की डब्ल्यू टू आहे. म्हणजेच पहा डाऊनवर्ड डिरेक्शनला असल्यामुळे मायनस डब्ल्यू टू इंटू फोर इंटू टू इट विल ऍक्ट ऍट हाफ डिस्टन्स प्लस आरबी इंटू, आता आरबीचं डिस्टन्स बघा हे 4 आणि 2 6, मायनस डब्ल्यू वन इंटू फोर इंटू इट विल ऍक्ट ऍट 2 + 2 + 4 मीन्स 8 वरती ऍक्ट होतोय. म्हणजे हा किती झाला मित्रांनो, 24 झाला. आणि मग हे सॉल्व्ह केल्यानंतर डब्ल्यू वन ची व्हॅल्यू माहिती आहे 3 किलो न्यूटन, त्यानंतर आरबी ची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे 24 आहे. व्हॅल्यू पुट करायची आणि सिम्पली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डब्ल्यू टू ची व्हॅल्यू मिळते 3 किलो न्यूटन पर मीटर. त्यानंतर असंच पुढे जाऊयात, ई पशी जाऊयात. पहा ई पशी गेल्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट ऍट ई इज इक्वल टू पुन्हा मायनस 24 आहे. मग ते आपण लिहित जाऊयात पहा, मायनस आता इथलं जे काही यूडीएल आहे त्याला डब्ल्यू थ्री मानूयात, मायनस डब्ल्यू थ्री इंटू फोर इंटू टू मायनस, आता परत हे वालं बघा डाऊनवर्ड डिरेक्शनलाच आहे म्हणून मायनस 24 हे चुकवायचं नाही. त्यानंतर मायनस 24 इंटू मायनस डब्ल्यू टू हा डब्ल्यू टू इंटू फोर इंटू इट विल ऍक्ट ऍट डिस्टन्स 6 मीटर फ्रॉम धिस पॉइंट. त्यानंतर आरबी इंटू 10 हा आरबी इथून 10 वरती आहे, मायनस डब्ल्यू वन इंटू फोर इंटू 12 इज इक्वल टू मायनस 24. मग हे पहा इथे मायनस 24 आहे.
डब्ल्यू वन ची व्हॅल्यू, आरबी ची व्हॅल्यू आणि डब्ल्यू टू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आपण जस्ट पुट करायची आणि मग डब्ल्यू थ्री ची व्हॅल्यू फाइंड करायची. असं केल्यावरती आपल्याला डब्ल्यू थ्री ची व्हॅल्यू पण मिळतीये 3 kN/m. त्यानंतर पाहूयात, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हे 24 कसं आलं. तर पहा, आपण कन्क्लुजनच्या व्हिडिओ मध्येच पाहिलं होतं की ज्या वेळेस बेंडिंग मुवमेंट मध्ये सडन चेंज असतो त्या ठिकाणी एक पॉइंट मुवमेंट असते आणि जितका सडन चेंज आहे तितकी त्याची इंटेन्सिटी असते. मग 0 to 24 सडन चेंज झाला 24 चा, म्हणून याची इंटेन्सिटी आहे 24 kN. त्यानंतर लेफ्ट पासून सुरू केल्यानंतर ही जी बेंडिंग मुवमेंट डायग्राम आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शनला चालली आहे बघा, म्हणून हिला निगेटिव्ह साईडला चालली आहे, म्हणून याला आपण निगेटिव्ह दिला आणि साईन जे काय आहे ते अँटी क्लॉकवाईज दिलेलं आहे. इथे या ठिकाणी डाऊनवर्ड डिरेक्शनला जाणारं साईन दिलेलं आहे. त्यानंतर एफ पॉईंटवर जाऊयात. पहा, आता आपण ई पॉईंटला घेतलं होतं, एफ पॉईंटवर जाऊयात. एफ पॉईंटला गेल्यानंतर आपल्याला हा ही व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच बघा आर एफ या ठिकाणी असणारी आर ई इंटू फोर, आर ई इंटू फोर मायनस डब्ल्यू थ्री इंटू फोर इंटू इट विल ऍक्ट ॲट अ डिस्टन्स 6. त्यानंतर मायनस हा 24 मायनस डब्ल्यू टू इंटू फोर इंटू 10 प्लस आर बी इंटू हा आर बी कितीवरती आहे 14 वरती आहे आणि लास्टला मायनस डब्ल्यू वन इंटू फोर इंटू 16 या ठिकाणी असणारा लोड कितीवरती ऍक्ट होते बघा, हा 2 + 2 = 4 + 4 + 4 + 4 अशा प्रकारे 16 मिळतोय, इज इक्वल टू या ठिकाणी व्हॅल्यू आहे 0. मग डब्ल्यू वन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3 आहे, आरबी ची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे, आरबी ची व्हॅल्यू आपली 24 kN आहे, डब्ल्यू टू ची व्हॅल्यू 3 आहे, डब्ल्यू थ्री ची व्हॅल्यू पण 3 आहे आणि मग आपल्याला आर ई ची व्हॅल्यू फाइंड करायची. अशा प्रकारे जे काही आर ई मिळेल तो मिळतोय बघा, पहा आपल्याला या ठिकाणी, सॉरी करेक्शन आहे, पहा आर ई इज इक्वल टू आपल्याला इथे मिळतोय आर ई इज इक्वल टू 18 kN. सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल, सर्वांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि कॅल्क्युलेशन जरूर करून पाहायचं. या ठिकाणी आर ई इज इक्वल टू 18 kN मिळालेला आहे. आता आपण पहा, पहिला लोड काढला डब्ल्यू वन, आर बी काढला, हा लोड काढलेला आहे, या लोडची व्हॅल्यू घेतलेली आहे, हे 24 kN हे पण आपण काढलेलं आहे आणि हा एक लोड आहे हे काढलेला आहे. या ठिकाणी लोड आहे की नाही हे आपल्याला माहिती नाहीये, कारण जर हे असं तिरकं दिलेलं आहे, इथे तिरकं दिलेलं आहे, मग इथे पॉइंट लोड घेतलाय, मग इथं का नाही घेतला, इथं घेतलाय असं तुम्ही म्हणताल, तर हे अजून आपण कॅल्क्युलेट केलेलं नाहीये. आता हे कसं करायचं ते पहा, की कसं चेक घ्यायचं. इथंपर्यंत आपण केलं, पण इथंपर्यंत आपण सिम्पल मेथडने केले की प्रत्येक पॉइंटला गेलो आणि लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन केलं. आता आपण जे कॅल्क्युलेट केले ते बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी चेक घेतो. चेक कसा घेतो, की समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मुवमेंट इक्वल टू 0. मग या ठिकाणी पाहूयात, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 आहे का, तर आहे. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 आहे का या ठिकाणी चेक करूयात. वरतून येणारे लोड किती आहेत पहा, हा 4 × 2 पहा, हा 4 × 3 त्यानंतर 4 × 3 प्लस पुढचा लोड घेऊयात पहा, हा परत 3 × किती वरती ऍक्ट होतोय, 4 distance वरती ऍक्ट होतोय, प्लस पुढचा लोड किती वरती ऍक्ट होतोय, 3 × 4 वरती ऍक्ट होतोय, म्हणजे टोटल डाऊनवर्ड डिरेक्शनला जाणारा लोड आहे पहा 36 आणि अपवर्ड डिरेक्शनला जाणारा लोड किती आहे मित्रांनो पहा, एक आहे 18 आणि एक आहे 24, म्हणजे पहा 42 आहे. डाऊनवर्ड डिरेक्शनला येणारा 4 हा होता आपला 36, अपवर्ड डिरेक्शनला जाणारा 4 फोर्स आहे आपला 42, म्हणजे समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 हे आपल्या या ठिकाणी सॅटिस्फाय होत नाहीये, म्हणजे काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी लोड एक्स्ट्रा आहे. आता कॅल्क्युलेशन एकदा चेक केल्यावरती असं लक्षात आलं की जे काही कॅल्क्युलेशन आहेत हे आपले बरोबर आहेत. मग आता एक समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 नाहीये, म्हणजे काहीतरी लोड ऍक्ट होतोय. आता नेमका कुठे ऍक्ट होतोय, तर डायग्राम मध्ये पाहिल्यानंतर बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन आपण सांगू शकतो की एकतर लोड ह्या बी पॉइंटला आहे किंवा या सी पॉइंटला आहे, नाहीतर या डी पॉइंट ई पॉइंटला आहे किंवा एफ पॉइंटला आहे, हे आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शनने सांगू शकतो. आता इथले दोन पॉइंट लोड तर आपण ठेवले, आता एकतर सी पशी आहे किंवा एफ पशी आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल. आता डिफरन्स किती आहे, तर 6 kN डिफरन्स आहे. मग 6 काय करायचं, इथं हे जे 6 kN आहे हे डाऊनवर्ड डिरेक्शनला
पुट करून पाहायचं, कारण डाउनवर्डला लोड कमी आहे. मग तो कुठे पुट करणार? सर्वात पहिल्यांदा आपण एफला पुट करूयात, आणि एफला 6 kN पुट केल्यानंतर चेक करायचं समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इज इक्वल टू 0 येते का. जर समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इक्वल टू 0 आलं तर आपण हे पुट केलेलं व्यवस्थित आहे. जर आलं नाही तर हा एफ लोड मे बी सी च्या इथे पण असू शकतो. मग हा एफ हा लोड काय करायचा, 6 kN हा इथे पुट करायचा सी च्या इथे, आणि मग समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए घ्यायचं किती येतंय ते पाहायचं. जर सॅटिस्फाय झालं तर तो सी च्या इथं आहे, जर इथेही सॅटिस्फाय नाही झालं तर मग आपल्याला काय करावं लागेल, 3 kN लोड इथे लावावा लागेल आणि 3 kN लोड इथे लावावा लागेल, आणि मग दोन्हीचं पुन्हा समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इज इक्वल टू 0 येतंय का हे चेक करावं लागेल. जर आलं तर मग ते आपलं बरोबर आहे, पुन्हा जर नाही आलं तर अजून वेगवेगळ्या ट्रायल्स घ्याव्या लागतील, जसं की इथं 2 आणि इथं 4. अशा प्रकारे जर हे सॅटिस्फाय नाही झालं तर मग कुठेतरी आपल्याला ट्रायल अँड एरर बेसिसने हा पॉइंट लोड पुट करावा लागेल. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी हा एफ या पॉइंटला लोड पुट केलेला आहे 6 kN, आणि चेक करूयात की समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इक्वल टू 0 येतंय का. मग जर असं चेक केलं तर असं वळतंय की समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इक्वल टू 0. तुम्ही करून पाहू शकता, जसं की हा पहा 6 kN इंटू हे टोटल डिस्टन्स 4 + 4 = 8, 12, 16 आणि 18, म्हणजे 6 × 18 हा डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे निगेटिव्ह, पुन्हा हा फोर्स 18 आहे, इंटू हे करणार आपण हे डिस्टन्स इथंपर्यंत 18 − 2 = 14 करणार. मग हा पूर्ण लोड घेऊन एकदाच करायचं, पुन्हा हे 24 मायनस घ्यायचं, पुन्हा हा लोड इंटू आणि हा लोड इंटू जे काही डिस्टन्स असेल ते, आणि तो किती वरती ऍक्ट होतोय हे कॅल्क्युलेट करायचं, आणि समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए घेतलं तर आपल्याला काय मिळतंय पहा, या ठिकाणी 0 मिळत आहे. म्हणून या ठिकाणी हे जे आपण पुट केलेलं आहे हे करेक्ट आहे, असं आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून इथे 6 kN एक फोर्स ऍक्ट होत आहे. हे आपलं झालं फायनल कन्क्लुजन. अशा प्रकारे आपल्याला जर बेंडिंग मुवमेंट डायग्राम दिली तर त्यावरून आपण लोडिंग डायग्राम काढू शकतो. आता या लोडिंग डायग्राम पासून शिअर फोर्स डायग्राम काढायची असेल तर सिम्पली सेम प्रोसिजर आहे जे की आपण पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच पाहिले होती. सिमिलरली सेक्शन घ्यायचं, सेक्शन नंतर शिअर फोर्सचं इक्वेशन लिहायचं वगैरे वगैरे. आता एवढं मोठं एक्झाम्पल का घेतलं आणि त्याचा एमपीएससीला किंवा ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू काय फायदा आहे, तर ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू याचा एवढाच फायदा आहे की इथं जे काही लोड इथं जे काही फॉर्मेशन दिलंय किंवा हा जो सेकंड डिग्री पॅराबोला दिलाय त्याचा इथं लोड काय असेल हे तुम्हाला विचारलं जाईल, किंवा हे असं आहे मग बी पॉईंटचा इथे कोणता लोड ऍक्ट होतोय, पॉईंट लोड UDL UVL असं विचारलं जाईल. त्यानंतर हा जर सेकंड डिग्री पॅराबोला आहे तर या ठिकाणी कोणता लोड ऍक्ट होईल असं विचारलं जाऊ शकतं. हे खूप वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर पहा, जरा एमपीएससी मध्ये कधी कधी काय करतात की काही एक्झाम्पल हे टाइम कन्झ्युमिंग देतात जेणेकरून पेपर कव्हर नाही झाला पाहिजे. मग असं सगळं फॉर्मेशन देतील आणि तुम्हाला कुठला तरी एक लोड काढायला सांगतील, जसं की फक्त W1 काढायला सांगतील. मग हे आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये कॅल्क्युलेशन होत आहे तर मग हे आपल्याला काढायला पण सांगतील, फक्त W1 काढा किंवा फक्त मग इकडचा पॉइंट लोड काढा, असं काहीतरी एखादं छोटंसं ऑब्जेक्टिव्ह विचारतील ज्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेशन असेल. त्यामुळे हे एक एक्झाम्पल तुम्ही जरूर सोडून पहा. काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आय होप सो की हा संपूर्ण चॅप्टर मी छोट्या छोट्या 5 पार्ट मध्ये तुम्हाला शिकवलेला आहे. सर्वांनी सगळे पार्ट डिटेल मध्ये पाहिले असतील. याच्यावरती एक ऑब्जेक्टिव्ह खूप वेळा विचारतात. आतापर्यंत जर एमपीएससीचा इतिहास पाहिला तर जे पॉईंटवरती सगळ्यात कमी विचारले नेक्स्ट एक्झाम मध्ये त्या पॉईंटवरती विचारलं जातं, आणि जर इथून मागचे पेपर पाहिले तर SFT BMD वरती थोडे कमी एक्झाम्पल आहेत, कमी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही होत की पुढं विचारणार नाहीत, असंही होऊ शकतं की खूप सारे क्वेश्चन्स हे तुमच्या SFT BMD वरून येतील. त्यामुळे अजिबात कुठलाच पार्ट स्किप करायचा नाहीये. चॅप्टर मोठा वाटला तरीही तो करायचा, सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे स्टार्ट पासून एंड पर्यंत. थोडस क्लासरूम मध्ये शिकवताना आणि इथे व्हिडिओ मध्ये शिकवताना थोडस डिफरन्स होतोय पहा मित्रांनो. तुम्हाला क्लासरूम मध्ये अजून थोडं डिटेल मध्ये मला व्यवस्थित समोर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवता येईल. पण होपसो की तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी थांबूयात आपण या चॅप्टरला. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही जरूर मला विचारत चला कमेंट बॉक्स मध्ये, किंवा माझा ईमेल आयडी मी पहिल्या व्हिडिओला प्रोव्हाइड केलेला आहे. प्रत्येक चॅप्टरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी ईमेल आयडी दिलेलाच आहे, तिथं तुम्ही मला ईमेल करून तुमचे डाऊट्स विचारू शकता. तर थांबूयात या ठिकाणी. आपण जो काही नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत तो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे बेंडिंग थिअरीज. थँक्यू गाईज.